मुंबई में निर्दलीय सांसद नवनीत राणा की मातोश्री के बाहर हनुमान चालीसा पढ़ने को लेकर विवाद नहीं थम रहा है। शनिवार को शिवसेना नेता संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस की और राणा दंपति के सहारे बीजेपी पर हमला किया। उन्होंने कहा कि बीजेपी राणा दंपति की मदद कर रही है। राउत ने कहा कि अब शिवसेना अमरावती में आंदोलन करेगी। राउत ने नवनीत राणा पर पलटवार किया और कहा, महाराष्ट्र सरकार पर प्रेशर बनाया जा रहा है, केंद्रीय एजेंसियों का गलत इस्तेमाल हो रहा है, जो जिस भाषा में बोला है उसको उसी भाषा में समझाया गया है, अब राणा दंपत्ति को मुंबई छोड़कर भागना पड़ रहा है, महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की समस्या नहीं है। जेरिस काय म्हणते अख्खी शिवसेना, मी मगाशी सकाळी म्हटलं की प्रत्येकाने आपल्या लायकीप्रमाणे वागावं, जेरिस कुठे पळून गेले ना। बघा, असं आहे की जर एक राजकीय पक्ष कोणाचा तरी वापर करतो आहे, मीडिया त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत आहे, केंद्रातून त्यांना फूस लावली जाते आहे, आणि तरी आम्ही ठामपणे सांगतो आहे, आला तर अंगावरती घेऊ शिंगावर, अप टू, आय रिपीट, परत जर शिवसेनेच्या अंगावर याल तर स्मशानात गौऱ्या रचून यायचं। पण यामुळे महाराष्ट्राच्या कायद्याने सुद्धा प्रश्न निर्माण होतो? अजिबात नाही। आमच्याकडून जर काही गैरकृत्य घडलं असेल तर पोलीस आमच्यावर कारवाई करते, मग प्रश्न येतो कुठे कायदा सुव्यवस्थेचा? आम्ही जर काय आमच्या शिवसैनिकांनी जर कायदा हातात घेतला असेल तर पोलीस कारवाई करतील। जर तुम्ही आमच्या दैवतांवर, आमच्या मंदिरांवर अशा प्रकारे चाल करून येत असाल आणि त्याच्या रक्षणासाठी भिंत उभी राहिली असेल तर यात लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो कुठे? अजिबात नाही। किंबहुना शिवसैनिकांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी मातोश्रीचं रक्षण केलं आणि या पळपुटांना त्यांची जागा दाखवली। हे भंपक लफंगे आहेत सगळे, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, आणि या महाराष्ट्राच्या शत्रूच्या मागे या राज्याचे माजी मुख्यमंत्री उभे राहतात, या राज्याचे विरोधी पक्षनेते उभे राहतात। काय एवढं काय तुमचं प्रेम उतू चाललं आहे या लफंग्यांच्यावर? तुम्ही कधी हनुमान भक्त झालात? संपूर्ण देश हनुमान भक्त आहे। या देशाचा संस्कार आणि संस्कृती राम आणि हनुमामध्ये, हनुमानामध्ये सामावलेली आहे। तुम्ही आम्हाला शिकवता? चला, धन्यवाद। राऊत ने आगे कहा कि अगर कुछ गलत होता है तो पुलिस जांच करने में पुलिस सक्षम है, कानून व्यवस्था की कोई समस्या नहीं हुई है, शिवसैनिकों का शुक्रिया करना चाहिए कि उन्होंने मातोश्री की सुरक्षा की। नवनीत राणा के प्रोटेस्ट का भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने समर्थन किया है, ये गलत बात है। अब शिवसेना अमरावती जाएगी जहां से नवनीत राणा और रवि राणा चुनकर आए हैं। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज़।